स्वामी चिंचवली दौंड येथे शेतमजूर शेख हे शेतामध्ये ऊसाच्या पिकाला पाणी देत असताना त्यांना बिबट्या दिसला आणि बिबट्याने दरकाळी फोडता शेतमजुराची पाचवर धारण झाली आणि यावेळी शेतमजूर ओरडत पळू लागला आणि शेतमजूर फकीर अहमद शेख हे थोडक्यात बचावलात. या ठिकाणी स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी समक्ष जाऊन त्या ठिकाणी शेतमजूर व्यक्तीची प्रतिक्रिया घेतली पण तो माणूस अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होता. या ठिकाणी प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पाहूया तेथील शेतकरी ग्रामस्थ काय म्हणतायत. मला सांगा तुम्हाला आज स्वामी चिंचोली मध्ये कुठं हा बिबट्या दिसला आणि चिंचोली दिसला मग अशी काय किती वाजला गुन्हेगारी दिसला साडे अकरा नाव काय अहमद शेख किती वेळापूर्वी दिसला तुम्हाला साडे अकरा वाजता. माझे नाव ऋषिकेश संतोष गुणवरे स्वामी चिंचोली औषध मारण्यासाठी चाललो होतो. 150 फुटावर बिबट्या दिसला. सरपंच स्वामी चिंचोलीचे माझे सरपंच आहेत गजभाऊ गुणवरे. तर मला सांगा सरपंच की आपल्याला या चिंचोलीमध्ये बिबट्या दिसला 8-10 दिवस झाला हा बिबट्या दिसतोय तर आपण काय पुढं मागणी वन विभागाकडे केली का काय. नमस्ते. आज या ठिकाणी मला राहत असताना रामभाऊ कदम यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घरामागे बिबट्या आलेला आहे आणि तुरंत वस्तीने काही तरुण मंडळी आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. परंतु थोड्या क्षणापूर्वी बिबट्या ज्या दोन व्यक्तींना या ठिकाणी माझ्या शेजारी उभा आहे त्यांना दिसला आणि ते ऊसामध्ये पलायन केले. तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की आतापर्यंत ह्या परिसरामध्ये 10 दिवस झाले या बिबट्याची दहशत निर्माण झालेली आहे. मुलं शाळेत जाताना आणि महिलांना राहण्यास जाताना भरपूर अडचणी आणि भीती तयार झालेली आहे मनामध्ये. आणि मला असं शासनाला म्हणायचं की अजूनपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. परंतु जर आपण जर फार जर दिरंगाई केली आणि जर काही घटना घडली तर याला हे शासन जबाबदार राहील असं मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सांगतो की शासनाने यात लवकर लवकर दक्षता घेऊन या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करत आहे. धन्यवाद. आपण या वन विभागाकडे काही मागणी वगैरे केली का पत्रव्यवहार केलाय का ग्रामपंचायत. पत्रव्यवहार केला नाही परंतु कालच्या 2 दिवसापूर्वी चिंचोली गावामध्ये एक मीटिंग झाली होती. वन विभागाचे अधिकारी आले होते. माझ्या अडचणीमुळे मला त्या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही. परंतु आज तरुण कार्यकर्त्यांनी वन विभागाला कळवलेलं आहे. त्यांचं थोडं दिरंगाईचं उत्तर येत आहे. परंतु या दिरंगाईमुळे जर काही घटना घडली तर त्याला संपूर्ण वन विभाग जबाबदार असेल. या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ मागणी करतो की लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा. बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड.